बुलडाण्यातल्या जळगाव जामोद मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे आणि विलिनीकरणाच्या मागणीवरती इथले कर्मचारी ठाम आहेत. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही अशी भूमिका इथल्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. सरकारनं घोषित केलेली पगारवाढ ही तुटपुंजी असून आमची मागणी ही विलिनीकरणाची आहे, त्यामुळे ती सरकारला मान्य करावीच लागेल अशा भूमिकेत इथले कर्मचारी आहेत. वेतनवाढी संदर्भामध्ये हे घोषणा केलेली आहे किंवा अंतरिम वेतनवाढ देऊ, अंतरिम वेतनवाढ हा याच्यावरचा मार्ग नाही आहे. अंतरिम वेतनवाढ ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. नेहमी नेहमी जर रडगाणं केल्यापेक्षा आमच्या सर्व एस टी कामगारांची एकच मागणी आहे की राज्य शासनाने एस टीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावं. 20 ते 25 वर्षापासून आमच्या कामगारांचं शोषण चालू आहे. अनेक वर्षापासून एस टीमध्ये करार पद्धत चालू आहे. त्या करार पद्धतीनुसार गेल्या 2000 ते 2004, 2004 ते 2008 असे दोन करार आमचे शून्य वाढीनुसार झालेले आहेत. कारण आता जर ही परिस्थिती यांनी सुधारली नाही, 43 लोकांच्या आत्महत्या होऊनही जर यांना काही जाग येत नाही, तर यापेक्षा निर्दयी सरकार आम्ही तरी आजपर्यंत कधी पाहिलं नाही. राज्य शासनानं केलेली गटानुसार वेतनवाढ ही कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याचं वाशिमच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. वाशिममधील 4 एस टी आगारातील कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संपावर ठाम असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलंय आणि या संपामुळे प्रवाशांचेही अतोनात हाल होत आहेत. कर्मचाऱ्यांचा एकमेव विश्वास म्हणजे सदावर्ती साहेब आणि अजय अजय कुमार गुजर यांनीच आमचं नेतृत्व करायला पाहिजे आणि त्यांचे आणि सर्व कर्मचारी एका याच्या मुद्द्यावर ठाम आहेत की जोपर्यंत एस टीचे राज्यसभा विलिनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही. हा संप असाच चालू राहणार आहे. सरकारने आम्हाला जी अंतरिम वेतनवाढ दिलेली आहे ती अंतरिम वेतनवाढ ही आमची मुळात मागणीच नाही, परंतु सरकार आम्हाला काहीतरी गाजर दाखवत आहे, काहीतरी खोटे आश्वासन देत आहे आणि आमचा संप फोडण्याच्या मार्गात आहे. परंतु मी रिसोर्ट एपोच्या वतीने तुम्हाला सरकारला जाहीरपणे सांगू शकतो की आमच्या एस टी कर्मचाऱ्याचा तुम्ही आता सहनशीलतेचा अंत पाहू नये. आम्ही आता आमची खरी लढाई आता इथून पुढे सुरू झालेली आहे. तात्पुरती वेतनवाढ आहे ती आम्हाला मान्य नाही. त्यांनी याच्यामध्ये गटबाजी केलेली आहे. काही गटांना 5000 रुपये वेतनवाढ, काहींना 4, कोणाला 2500. ही जी वेतनवाढ केलेली ही आम्हाला मान्य नाही. ही वेतनवाढ फक्त संप फोडण्यासाठी प्रशासनाचा डाव आहे. आणि या सगळ्या मागण्या आहेत एस टीच्या कर्मचाऱ्यांचा, अर्थात आज सकाळी त्यांची पुन्हा एकदा चर्चा होऊन बैठक होईल. हे एस टीचे कर्मचारी सरकारने दिलेल्या प्रस्तावावरती काय चर्चा करतात आणि त्याच्यावरती काय निर्णय जाहीर करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. याचे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नमस्कार.